नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एपीएफसी पॅनलबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. त्याची वर्किंग काय आहे, त्याचे कॉम्पोनंट्स काय आहेत, किंवा तो कशा प्रकारे तुमचा पॉवर फॅक्टर रेड्यूस करू शकतो, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी समजून घेऊ एपीएफसी पॅनल बसवायचा का, पॉवर फॅक्टर काय आहे. जर का तुम्हाला माहिती करायचं पूर्णपणे पॉवर फॅक्टरबद्दल, तर याआधीच मी एक व्हिडिओ बनवला आहे त्या संदर्भात. तर आधी तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि मगच हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला बेटर कम्पॅटिबिलिटी राहील. आता एपीएफसी पॅनल हा एमएसईबीचा जो आपल्याला दंड येतो तो टाळण्यासाठी खूपच महत्वाचा आहे, कारण तो पॉवर फॅक्टर 0.95 to 1 या सेगमेंटमध्ये मेंटेन ठेवतो. तर आता पॅनल लावायचा कुणी कुणी, जर का समजा तुमच्याकडे थ्री फेज लोड आहे, म्हणजे मोठमोठ्या सोसायटीज असतील, इंडस्ट्रीज असतील, हॉटेल्स असतील, मॉल्स असतील, किंवा कोणतेही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असेल. तर माझ्या समोर आता जो हा पॅनल आहे तो आमचा वॉल माउंटेड सेगमेंटमधला पॅनल आहे, आणि हा एका सोसायटीसाठी आम्ही बनवला आहे. तर त्यांचं लोड जवळजवळ 42 kW आहे, आणि त्याचप्रमाणे हा पॅनल आम्ही डिझाईन केलेला आहे. तर आता मी तुम्हाला हाच पॅनल, त्याचे कॉम्पोनंट्स काय, त्याचं वर्किंग कसं आहे, हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करून दाखवतो. ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कॅपॅसिटर पॅनल 40 kVAR साठी, 40 kVAR साठी हा बनवलेला आहे. पहिल्यांदा RYB इंडिकेशन येतील, म्हणजे पॉवर ऑन केली की RYB इंडिकेशन. हा ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कॅपॅसिटर कंट्रोलर किंवा रिले आहे, आणि प्रत्येक स्टेपला ऑन झाल्यानंतर इंडिकेशन लॅम्प दिलेले आहे. हे सर्व फ्रंट डोअरवरती आहे, आणि आतमध्ये त्याचं वायरिंग एपीएफसीचं वायर आणि वाय आणि बी, आणि शेवटी S1 S2 म्हणजे एक सेटी जी की इनकमिंग मध्ये जोडली जाते. खालच्या साईडला टर्मिनल ब्लॉक वरती कॉमन एक फेज दिलेले, त्याच्यानंतर रिले आउटपुट आहेत, जसे तुमच्या स्टेप असतील त्या पद्धतीने. आता इथे 6 स्टेप आहेत म्हणून 6 रिले आउटपुट घेतलेले आहेत, आणि ते त्या रिले थ्रू प्रत्येक स्टेप ऑन ऑफ होईल, कॉन्टॅक्टर थ्रू कॅपॅसिटर ऑन ऑफ होतील. त्याच्या अगोदर MCB SPMCB दिलेले आहेत, आणि कॅपॅसिटरसाठी प्रत्येकाला 3-pole TPMCB दिलेले आहेत ॲज पर कॅपॅसिटरच्या पॉवर, 16 एम्पियर, 32-63 एम्पियर अशा. आणि एक कॅपॅसिटर ड्युटी हेवी ड्युटी कॉन्टॅक्टर आहेत, 6 स्टेप आहेत म्हणून 6 कॉन्टॅक्टर आहेत. इनकमर MCB जोडलेला आहे, आणि हे प्रत्येक सिलेंड्रिकल टाईप कॅपॅसिटर. आता पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंटसाठी पॉवर फॅक्टर आपल्याला किती पाहिजे, 0.9 to 1 मध्ये युनिटीमध्ये ह्या स्पॅनमध्ये मेंटेन झाला पाहिजे. तो एकदा जोडल्यानंतर ऑटोमॅटिकली 0.9, 0.95, 0.9 to 1 पर्यंत तो मेंटेन करेल, आणि अशा प्रकारे आपले एनर्जी सेव्हिंग पण होईल.